सवाल और है, आज आज जिस तरीके से, आज जिस तरीके से प्रधानमंत्री मोदी को 2024 में डाउनग्रेड करने के लिए यूपीए एक बड़ी बैठक कर रही है और उद्धव ठाकरे उसमें हिस्सा ले रहे हैं, इसको कैसे देखते हैं? अरे उद्धव ठाकरे शिवसेना इतनी है, 56 विधायक है देश में, क्या है? वो मेहरवानी से मुख्यमंत्री बने, उनका क्या है, उसका हिस्सा क्या करेगा हमारा? उनके भी अभी सांसद भी है ना, वो हमारे मोदी साहब के आशीर्वाद से है। अभी हम लोग बाजू में हट जाएंगे, 5 नहीं आएंगे, 5 हम पहुंच गए, कोई शिवसैनिक नहीं दिखाई दिया, उद्धव ठाकरे भी दिखाई नहीं दिया कि आप पवित्र मेरा पिताजी का स्मारक कर रहे, हम जाके रोकेंगे। मैं होता तो खड़ा होता था उधर, नहीं आने का। ये क्या है, ये 5-6 जो उनको भेजा, पैसा दिया 200-200 रुपए, जाओ शुद्धिकरण कर, ऐसे शुद्धार ब्राह्मण चाहिए उधर, हमारे पास बहुत है, हम लेके जाते थे उधर। मोठ्या प्रमाणात मदत देऊ, खरं तर राणे आता काल आले आणि त्यांनी आपण बघितलं असेल की काळ आल्यापासून शिवसेनेवर आरोप करण्यासाठीच या ठिकाणी फिरत आहे। खरं तर शिवसेनेवर आरोप करून शिवसेना काही कमी होणार नाही, परंतु राणेंनी गेल्या महिन्याभरात 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये दिल्लीवरून आल्यानंतर कोकणाच्या पूरग्रस्तांना दमडी तरी दिली आहे काय, त्यांना याच राणेंना पराभव करून आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहोत। शिवसेनेचे खासदार सुद्धा राणेंचा पराभव करून या ठिकाणी निवडून आलेले आहेत, त्यामुळे या कोकणातील जनतेचा आशीर्वाद राणेंना याआधी मिळाला नाही आणि यापुढच्या काळात सुद्धा मिळणार नाही। राणे भाजपच्या पदरावर राहून मोदींचं नाव सांगून आता शिवसेनेविरुद्ध आरोप करण्यासाठी आणि मग असे कोणतरी बाडगे असतात त्यांना आरोप करण्यासाठी ही आशीर्वाद यात्रा लोकांपुढे आणण्याचं काम भाजपने